विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। कडेगावात विश्वजीत कदम का हरले, का झाला काँग्रेसचा पराभव? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। कडेगाव नगरपंचायतीत राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पॅनल लावले होते। भाजपने त्यांच्या पॅनलचा धुरळा उडवत कडेगाव नगरपंचायतीत निर्विवाद वर्चस्व मिळवत विजयाचा गुलाल उधळला। राज्यमंत्री विश्वजीत कदम स्वतः कडेगावात तळ ठोकून होते, घरोघर जात होते, लोकांना भेटत होते। प्रचारादरम्यान जवळपास संपूर्ण कडेगावात फिरले, दोन मोठ्या सभा घेतल्या। विशेष म्हणजे याच कडेगावात भारतीचे 400 कर्मचारी आहेत, तरी पण कडेगाव नगरपंचायतीत काँग्रेस व पर्यायाने विश्वजीत कदम का हरले हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। काँग्रेसच्या तुलनेत भाजपची ताकद तिथे नगण्यच होती, तरीही भाजपने काँग्रेसला चारही मुंड्या चीत का केले? विश्वजीत कदम यांच्या काँग्रेसचा कडेगावात जोरदार पराभव झाला। त्यात राष्ट्रवादीचा फंटर आहे, जयंत पाटलांनी केलेला करेक्ट कार्यक्रमही आहे, पण हे अर्ध सत्य आहे। निव्वळ राष्ट्रवादीने पॅनल लावले, जयंत पाटलांनी व लाडांनी माणसं फोडली म्हणून आम्ही हरलो म्हणणं म्हणजे संकट आल्यावर शहामृगासारखं मातीत तोंड खुपसून बसल्यासारखं आहे। राष्ट्रवादीच्या पॅनलचा फटका बसला हे खरं आहे, पण कडेगाव तुमचा बालेकिल्ला आहे, तुमचे 400 कर्मचारी आहेत, तुम्ही स्वतः घर ना घर टिपले आहे। असं असताना पराभव होत असेल तर विश्वजीत कदम आणि कदम गटाने आत्मचिंतन करायला हवं। केवळ राष्ट्रवादीवर आगपाकड करून उपयोग नाही। विश्वजीत कदम कार्यकर्त्यांचे फोन घेत नाहीत, थेट भेटत नाहीत, मनमोकळे बोलत नाहीत। पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांना भेटताना कुठेही जनसंपर्क कार्यालयात जावे लागत नव्हते, मधल्या लोकांच्या मनधरण्या कराव्या लागत नव्हत्या। ते यायचे, थेट लोकांच्यात मिसळायचे, त्यांच्यात आणि लोकांच्यात अंतर नव्हते। विश्वजीत कदमांच्या अवतीभोवती मुठभरांची चौकट तयार झाली आहे, या चौकटीला भेदून त्यांच्यापर्यंत पोहोचणं लोकांना शक्य होत नाही। विश्वजीत कदमांच्यातील आकड लोकांना दिसते, ते पतंगराव आणि मोहनराव कदम यांच्यासारखे लोकांना सन्मानाने वागवत नाहीत, असे अनेक कार्यकर्ते खासगीत बोलतात। कडेगावातल्या काँग्रेसच्या पराभवाने काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बरं झालं, आता तरी शहाणं होतील असं म्हणत होते। कदम गटात विश्वजीत यांच्या नंतरची फळी खंबीरपणे काम करत नाही। विश्वजीत कदम आले की त्यांच्या मागे मागे करण्यावर त्यांचा भर आहे। भाजपकडे जसा धनंजय देशमुखांसारखा प्रभावी चेहरा आहे, तसा यांच्याकडे नाही। इकडे मागे पागे पडणारे, होयबा होयबा करणारे जास्त आहेत। विश्वजीत कदमांच्या नंतर काँग्रेसचा दुसरा चेहरा असलेले जितेश कदम चमकदारीत जास्त सक्रिय असतात। जितेश कदम आणि असे काही नेते म्हणजे सोशल मीडियाच्या आभाळातले तारे आहेत, या ताऱ्यांची अजून जनमाणसांशी नाळ जुळलेली नाही। विश्वजीत कदमही तळमळीने लोकांशी नाळ जुळवताना दिसत नाहीत। दुसऱ्या बाजूला संग्राम देशमुख लोकांना सहज उपलब्ध होतात, त्यांना भेटताना जनसंपर्क कार्यालय, जनसंपर्क अधिकारी शोधावे लागत नाही। भाजपचे जेवढे कार्यकर्ते असतील, कर्मचारी असतील, ते लुच्चे कमी पण सच्चे जास्त आहेत। ज्या कडेगावकरांनी पतंगराव कदमांना 1500 लीड दिले, त्याच कडेगावात काँग्रेसचा दारुण पराभव का होतो याचा गांभीर्याने विचार करावा लागेल। राष्ट्रवादीने पहिल्यांदाच पॅनल लावून तुमची मतं तुटत असतील तर तुमचा पाया ठिसूळ होता, तो आता खचलाय हे मान्य करून जमिनीवर या आणि चिंतन करा। स्तुती पाठांच्या, चमच्यांच्या आणि मागे पुढे करणाऱ्या होयबांच्या कोंडाळ्यातून बाहेर पडत विश्वजीत कदम यांनी का
काम करावे, अन्यथा आज कडेगाव नगर पंचायतीची सत्ता गेलीये, उद्या पलूस कडेगाव विधानसभा जाईल। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वैश्यधारी न्यूज। धन्यवाद।